नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपला स्वागत आहे. तर वनस्पतीच्या जगामध्ये एक दुर्मिळ वनस्पती आहे, दुर्मिळ असं म्हणता येणार नाही पण आहे. तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात आपण. चला व्हिडिओ सुरू करूयात. नमस्कार दादा. नमस्कार दादा, आपला परिचय? मी ओम दुत्तरगावकर. ओके, आपल्या मागं जो वनस्पती आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात जरा माहिती द्या ना. याचं बॉटनिकल नाव कॅपॅरिस डेसिड्युआ म्हणून आहे. याला आपल्या मराठी भाषेत नेप्ती म्हणतात, नेप्ती केर. राजस्थानकडे याचा रानमेवा म्हणून खूप प्रसिद्ध आहे. याच्या कच्च्या फळांचे लोणचं करतात आणि फुलपाखरू उद्यानासाठीही खूप महत्त्वाची वनस्पती आहे. अच्छा. दुष्काळात ही टक धरून राहणारी आहे. जर बांधाला लावलं तर काटे असल्यामुळे कोणी आत पण शिरू शकत नाही. कंपाऊंडसाठी चांगलं ऑप्शन आहे. अच्छा, मग ह्या वनस्पतीला पानं वगैरे असतात का दादा? हो सर, पानं असतात, खूप कमी दिसतात. अच्छा, तर आता हे फळ आहे का काय दादा? हे फुलं आहेत सर. अच्छा, फुलं आहेत. हां, फुलं आहेत. तिथं मागं घरटी पण आहे पक्ष्याचं. अच्छा, पक्षी यात घरटी पण बनवतात. बरोबर, हो दिसला तिथं. तर मित्रांनो, पाहू शकता आपण इथं घरटी पण आहे. मी झूम करतोय, इथं घरटी आहे बघा. तर जेणेकरून अशा काटाड्या ह्याच्यामध्ये जर का पक्षी राहत असेल तर साप वगैरे येऊन त्यांची अंडी वगैरे खाणार नाही किंवा त्यांच्या पिल्ल्यांना काही इजा होणार नाही. याप्रमाणे असत, मोठे घारी वगैरे पण अटॅक करू शकणार नाहीत या हिशोबाने. मग दादा, हे फळ जे आहे 12 महिने असतं का कसं असतं? नाही सर, वसंत उत्सवाला हे फुलं चालू होतात आणि आता जून जुलैमध्ये ही फळं पिकायला चालू होतात. ओके. हे पिकलेलं फळ आहे. असं पिकलं की फुटतं, मग बरेच मुंगळ्यावर फळं खाण्यासाठी येतात. अच्छा. तेच मुंगळ्याखाली जमिनीत 5 फुटापर्यंतची माती भुसभुसीत करतात. अच्छा, मग दादा आता ह्या झाडावरती आपण पाहतोय तर भरपूर फुलं आलेले आहेत. मग आता ह्या फुलाच्या ठिकाणीच फळं येत असतात का? हो सर, हे आता सीझन संपत आलेलं आहे. अच्छा. पूर्ण झाड फुलाने भरलेलं असतं. अच्छा, मग तिकडचं एक आपल्याला झाड दिसतोय, तिथं काही फळं लागलेत तर चला आपण तेही पाहूयात. मित्रांनो, पाहू शकता इथं फळं आहेत दादा. फळांचं कलर हाच असतो का, लाल कलर? हो, म्हणजे पिंक कलर मध्ये? हो, लाल झाले की पिकू लागतात सर फळ. अच्छा, तर हे खाण्यासाठी कशी असतात दादा फळं? म्हणजे गोड, आंबट? आंबट गोड लागतात. आंबट गोड म्हणजे बोरासारखं, आपल्याकडे जसे बोरे असतात तसं? जास्त गोड असतात. अच्छा, जास्त गोड. तर आता हे खाण्यायोग्य आहेत का, पिकलेत का ते? हो सर. म्हणजे आता चव बघू शकतो आपण ह्याचं खाऊन? हो सर. अच्छा, तर आपले ओम सर जे आहेत फळ काढतात माझ्यासाठी खाण्यासाठी पण. तर आता ह्याचं लोणचं तर असतं म्हणून ऐकलं होतं बऱ्याच वेळा. तर ह्या फळाचं चव कसं आहे ते मी बघणार आहे. आणि आपण जरी का हा वाला फळ खाल्लं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा. हे पहा, बी वगैरे दिसत आहे. कसं आहे दादा चव? छान आहे सर. छान आहे, ठीक आहे, मी हे ट्राय करतो. तर मित्रांनो, काही फळ जे कच्चे आहेत ते जरा आंबट सपक टाईप लागत होतं आणि हे जे आहे गोड लागत आहे पिकलेलं जो फळ आहे.
तर इथं आपले आणवेकर सर पण आले आहेत, फळं जमा करून आणलेत, पाहू शकता. अनेक दिवसापासून मी ओम बरोबर जेव्हा फिरत असतो तेव्हा अनेक रान मेवे मला प्रत्यक्ष खायला मिळतात आणि माहिती सांगतो. आणि इतकंच नसून त्याचा सखोल अभ्यास आहे त्याच्यावर, त्याचे औषधी उपयोग आणि हे दुर्मिळ प्रजातीचा नाश होत चाललेला आहे. तर याचे पुनर्जीवित करण्यासाठी, याचे रोप करण्यासाठी याचे बिया आज आम्ही गोळा करणार आहोत. अर्थात ते सर्व ते करतील आणि गोळा करून आले अनेक लोकांना रोपं देण्याची संकल्पना अशी छोटीशी त्यांच्या मनात आहे आणि ते ह्या पावसात पूर्ण करूयात. ओके ओमदादा, आपलं इंस्टाग्राम आय डी वगैरे असेल तर सांगा ना, म्हणजे जेणेकरून आपले जे कोण सबस्क्रायबर आहेत ज्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायची इच्छा असेल तर ते कॉन्टॅक्ट करतील आपल्याला. ओम दत्तरगावकर. ओके, इंस्टाग्राम आय डीला हेच नाव आहे. ओके दादा, चालेल. कोणाला लावायचं असेल तर मेसेज करू देत, मी मोफत देतो बी. ओके दादा, चालेल. तुमचं डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक पण देऊन ठेवतो आहे. चालेल, थँक्यू. ओके दादा, तर आता आम्ही सरांचं जे काम चाललं आहे ते चालू देतो, म्हणजे बिया वगैरे जमा करणं. तर चला आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.